विजयानंतर काय भूमिका आपली राजकीय भूमिका असणार आहे ते लवकरच सांगेल. धन्यवाद. आता विजय झालेला आहे खरं आहे आणि निश्चितच याबद्दलची एक भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडू. सध्या तरी सत्यजित अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि तो अपक्ष म्हणून काम करेल असे मला आम्हाला सांगायचे बाकी. अच्छा, अपक्ष म्हणूनच राहील. पण या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात त्याचा निर्णय सत्यजित तांबे घेतील तर ते यापुढे आमदार असणार आहेत त्यामुळे ते बोलतील. नाही पण एकूण कार्यकर्त्यांची काय भावना आहे म्हणजे या ठिकाणी सगळे जे कार्यकर्ते दिसत आहेत तुमचे त्यांची काय भावना? कार्यकर्ते हे सर्व यात तुम्ही पाहिलं तर हे सर्व पक्षाच्या राजकारणाच्या पलीकडचे कार्यकर्ते आहेत. त्यांना एक सत्यजित सारखा तरुण त्यांचा मित्र अनेक वर्ष राजकारणात काम करतोय त्याला एक विधिमंडळाचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आता ते फार व्यासपीठ कोणत्या पक्षाचं असावं नाही तर ते व्यासपीठ कुठल्या पक्षाचं असावं हे बरोबर तुमचा प्रश्न, परंतु सध्या तरी तो प्राप्त परिस्थितीमुळे अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे. ठीक आहे, हे झालं. पण हे मागं जे झालं तर ते नक्की काय झालं होतं? ए बी फॉर्म खरंच तुमच्या नावाचा एक आणि कोरा होता तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही? कारण बरंचदा म्हटलं गेलं की अर्ध सत्य आहे जे सांगितलं गेलं ते. त्या विषयात सत्यजित म्हटलं आहे ते त्या मला त्या ते आपल्याशी बोलते स्पष्टपणाने. तुम्ही सांगा ना आता बोलायला काय हरकत आहे म्हणजे. मी कारण मी तिथे मी पाहिलं तर माझ्या नावाने आलेला होता फक्त हेच मी पाहिलं होतं. अच्छा, सत्यजित त्यांच्या नावाने नव्हता आलेला. बरं, बाळासाहेब थोरात? नाही, बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीमध्ये कुठलाही भाग घेतलेला नाही आहे. पोलीस अधिकारी त्यामुळे युवक काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते इथं आम्ही प्रचारामध्ये बघितले त्यांच्या व्यक्तिगत प्रेमामुळे. काँग्रेसचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे अनेक आमचे इव्हन प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते होते, शिवसेनेचे होते, सर्वच कार्यकर्ते होते. ते विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची भूमिका शेवटी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातूनच असणार आणि ती राहणारच आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? मी सांगितलं ना, तर सत्यजित मी तर सध्या पक्षाशी चर्चा करायची. आता एकदा का निलंबन केलं, काय परिस्थिती होती याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मग पुढे भूमिका घेता येईल ना. काय काय आहे की या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक सामंजस्याची भूमिका घ्यायला अपेक्षित होतं ती घेतली गेली नाही आणि त्यामुळे जास्त त्या ठिकाणी अंतर वाढले. किंवा आम्ही तर काहीच वाद केला नाही, आम्ही कुणालाही काही दोष दिला नाही, आजही आम्ही दोष देत नाही. परंतु एक तरुण कार्यकर्ता इतके वर्ष पक्षामध्ये काम करतोय तर त्याच्याबाबत पक्षाने जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती निश्चितच घेतली योग्य वाटत नाही.